नमस्कार मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचं चॉकलेट केक बनवणार आहोत याच्या अगोदर मी गव्हाच्या पिठाचं व्हॅनिला केकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप खूप प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर ता तुमच्यापर्यंत पोहोचेल हे पहा इथे मी एक सहा इंच केक टीन घेतलेलं आहे त्याला आपल्याला व्यवस्थित ऑईल क्रिसिंग करून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडे ऑईल लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल आपलं केक त्याला चिटकणार नाही काढताना व्यवस्थित निघेल इथे मी बटर पेपर घेतलेला आहे तो टाकायचा आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर फक्त तुम्ही त्याच्यावर मैदा जरी टाकला तरीही चालेल किंवा तुम्ही घरच्या घरीही बटर पेपर तयार करू शकता घरच्या घरी बटर पेपर कसा तयार करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तुम्हाला हे पण मी इथे एक बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तीन टेबल स्पून तेल घेते आहे याच्यामध्येच आपल्याला टू थर्ड कप साखर टाकायची आहे हा एकशे वीस एम एलचा कप आहे याच्यामध्येच मी तीन टेबलस्पून साजूक तूप टाकते आहे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं जे तूप असतं तेच टाकायचं आहे याच्यामध्येच आपल्याला दोन टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल ऑप्शनल आहे आणि हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आता साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे इप इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला थोडं थोडं ॲड करायचं आहे मी थोडंसं दूध टाकून हे फेटून घेते आहे साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे इप आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे याच्यामध्ये स्मूथ बॅटर तयार झाले इथे आपल्याला आता एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हा दोनशे चाळीस एम एलचा कप आहे त्याच्यामध्येच मी एक स्पून बेकिंग पावडर टाकते आहे अर्धा स्पून सोडा टाकतीये आहे आणि याच्यामध्ये दोन टेबल स्पून कोको पावडर टाकते आहे आणि हे आपल्याला गाळून घ्यायचे कोणी चाळून पण बोलतात हे मी आता फेटून घेते याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे आणि स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे केक बनवताना कधीच एकदाच दूध नाही टाकायचं थोडं थोडं ॲड करायचंय हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला मी हे बॅटर आता केक टीनमध्ये ट्रान्सफर करून घेते तो केक टीन आपल्याला नेहमी थोडंसं टॅप करून घ्यायचं त्याच्यामुळे त्याच्यातले एअर बबल जे असतील ते निघून जातील हे प गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवली आहे कढई मी पाच मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपलं हे केक तीक ठेवायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि आपल्याला केक पंचवीस ते तीस मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे जवळपास तीस मिनिट झालेले आहेत आपण आपला केक चेक करूया हे बघ किती छान फुल्ला आहे खूप छान झाला आहे केक मी त्याच्यामध्ये टूथपिक टाकून पाहती आहे हे पण टूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजे आपला केक बेक झालेला आहे आता केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आपला केक थंड झालेला आहे पूर्णपणे मी अनमोल्ड करून घेते थंड झाल्यानंतरच कधीही केक अनमोल्ड करायचा बघ किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार झाला आहे आपला मी याच्यावर थोडेसे चॉकलेट चिप्स टाकते आहे आपला चॉकलेट केक आहे त्याच्यामुळे मी थोडेसे डेकोरेशनसाठी चॉकलेट चिप्स टाकते आहे खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे मी तुम्हाला केक कट करून दाखवते आहे बघा केवढा स्पॉन्जी झालेला आहे आणि टेस्टलाही तेवढाच छान लागतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर साई कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा